कोणतंही स्वप्न पूर्ण करण्याची जर इच्छाशक्ती व मेहनत घेण्याची तयारी असेल तर ते स्वप्न नक्कीच सत्यात उतरतं। व अशी जिद्द व मेहनत घेऊन छत्रपती संभाजीनगर शहरामधील रिक्षाचालकाची कन्या तृप्ती हिने अत्यंत नाजूक परिस्थितीवरती मात करून डॉक्टर बनली आहे। बघूयात तिचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता, तिनं हे यश कसं संपादन केलं हे तिच्याकडनं व तिच्या वडिलांकडनं। नमस्कार, मी तृप्ती मिलिंद मगरे, मूळची छत्रपती संभाजीनगर मधील सिद्धार्थनगर या परिसरात राहते। माझे वडील ऑटो ड्रायव्हर आणि आई गृहिणी होती। तसं लहानपणापासूनच माझा प्रवास खडतरच होता, कारण इथला आमचा जो परिसर आहे त्याला खरं तर एक स्लम एरिया म्हणून ओळखलं जातं आणि इथून शिक्षणासाठी म्हटलं तर तेवढ्या संधी कधी लहानपणापासून उपलब्ध झाल्या नाहीत, कारण घरामध्ये शिकवणारही कुणी नव्हतं, आसपासचा परिसर तसा नव्हता। पण शाळेमध्ये गेल्यानंतर तिथल्या शिक्षकांचा जो सपोर्ट होता त्या सपोर्टमुळे मला कुठेतरी कळायला लागलं की शिक्षणाचं महत्त्व काय, शिक्षणामुळे आपण आपलं कसं बदलू शकतो। पण नंतर मग जसं मी लहान असताना शिक्षकांनी मला प्रोत्साहन दिलं आणि मग मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये वगैरे भाग घ्यायला लागले आणि त्याच्यानंतर मला कळायला लागलं की मोठ्या मोठ्या लोकांचे जे विचार कसे असतात, आंबेडकरांचे विचार काय आहेत, छत्रपती शाहू महाराजांचे विचार काय आहेत, यानंतर मला ते मोठे लोक कळायला लागले आणि त्यानंतर शिक्षणाची अजून आवड निर्माण झाली। पण लहानपणापासून कुठेतरी मला एक ऍक्टिंग क्षेत्रामध्ये पण थोडीशी आवड होती आणि मी तिकडे जाण्यासाठी प्रयत्नही केले। पण नंतर मला अजून कळायला लागलं की ऍक्टिंग क्षेत्रापेक्षा पण जर का मला माझ्या समाजामध्ये सुधारणा करायची असेल, कुठेतरी जाऊन ही परिस्थिती जी आहे मला आजूबाजूची दिसते ती बदलायची असेल कुठेतरी, तर त्यासाठी मला शिक्षणामध्ये एक आदर्श निर्माण करावा लागेल किंवा म्हणता येईल की असं काहीतरी करावं लागेल की या समाजासाठी किंवा ह्या ज्या एरियासाठी जो लोकांचा बाहेरच्या लोकांचा जो समज आहे तो कुठेतरी जाऊन बदलला पाहिजे। आणि मग अशा वेळी आई वडिलांनी पण मला खूप जास्त सपोर्ट केला, खूप जास्त प्रोत्साहन दिलं। घरची परिस्थिती नाजूक असतानाही त्यांनी कधी जाणवू दिलं नाही, पण कुठेतरी मनामध्ये एक होतंच की कुठलाही पाऊल उचलायच्या पहिले आधी विचार करावा लागायचा की घरची परिस्थिती वगैरे सगळ्या गोष्टी बघाव्या लागायच्या। आणि मग अशा परिस्थितीतून पण शिक्षकांच्या सपोर्टमुळे माझ्या पूर्ण कुटुंबाच्या प्रोत्साहनामुळे मला दहावीमध्ये खूप चांगले पर्सेंटेज मिळाले आणि मग तिथून मला अजून जिद्द लागली की हो मी काहीतरी करू शकते। आणि मग मी ठरवलं की मी पण डॉक्टर बनायचे, मला आणि माझ्या वडिलांचं पण स्वप्न होतं की मी डॉक्टर बनायला पाहिजे। आईची खूप जास्त इच्छा होती की मी डॉक्टरच बनावं आणि मग तिने मला खूप जास्त प्रोत्साहन इच्छाशक्ती दिली आणि खूप मेहनत केली आणि मग त्याचं फळही तसं मिळालं। माझी मी एक्झाम पास झाले आणि मग माझा नंबर GMC म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादला लागला। पण डिग्री मिळाली पण एवढ्या समारंभामध्ये जिने मला सगळ्यात जास्त प्रोत्साहन दिलं, जी माझी सगळ्यात मोठी ताकद होती आणि जिलाच मी MBBS झाल्याचं बघण्यासाठी जे स्वप्न होतं ती आईच कुठेतरी नसल्याची मग मला खूप जास्त उणीव भासली आणि अजूनही आहे। आई असती तर तिला खूप जास्त आनंद झाला असता आणि ती म्हटली असती तिचं जे स्वप्न होतं की आणि जे ती लोकांना नेहमी सांगायची की ती मुलं आणि मुलींमध्ये भेदभाव करत नाही आणि माझ्या मुली ज्या आहेत ते माझी मुलंच आहेत आणि मग माझे मुलं काहीतरी करून दाखवणारच असा जो तिचा एक ठाम विश्वास होता तर तो त्या दिवशी कंप्लीट झाला। मी डॉक्टर झाली याचा अभिमान मला आहे, परंतु तिची आईसोबत नसल्यामुळे तिचं खंतही मला आहे, दुःखही आहे। परंतु आम्ही ज्या एरियामधून येतो तो एरिया स्लम आहे आणि मी एक रिक्षाचालक आहे, रिक्षाचालकांची मुलगी डॉक्टर व्हावी ती झाली तिचा मला अभिमान आहे, ती माझी मुलगी असल्यामुळं मला तिचा स्वतः अभिमान आहे। तृप्तीला तिच्या पुढील वाटचालीसाठी न्यूज 18 कडनं खूप खूप शुभेच्छा। अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।